सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी, लोकतांत्रिक अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी, गोर गरिबांच्या कल्याणासाठी, शिवाजी महाराज शाहू महाराजांचं नाव देशभरात जगात पोहोचवण्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापित करत आहोत. आणि त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. स्पष्ट करते सांगू इच्छितो, मी कुठल्या पक्षात जाणार नाहीये. मी अपक्ष म्हणून ही इलेक्शन लढणार आहोत. मी आजपासून कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये. माझा दुसरा निर्णय, मी 2000 अनेकदा मी म्हणतोय 2007 पासून, म्हणजे लोकांना समजावं म्हणून मी बाहेर पडलोय. आणि मला प्रेम का मिळते या घराने माझा जन्म झालाय. शिवशाहूंचा वंशज आहे मी, आणि शिवशाहूंचा वंशज या नात्याने कुठेतरी काम करायचा प्रयत्न करतोय. एक त्या घराचा एक मी स्वतः राजा म्हणतोय, त्यांच्या दृष्टीने त्यांच्या घरात एक राजा आमच्याकडे दारी यायला लागलाय. म्हणून एवढं प्रेम त्यांनी मला दिलं. त्यावेळीपासूनच त्यांच्या डोक्यात होती की संभाजी छत्रपतीने नवीन पक्ष स्थापन करावा. अनेक संघटनेतील लोक वेगळ्या वेगळ्या, नुसतं मराठा समाज नाही, वेगळ्या वेगळ्या समाजातले वेगळ्या संघटनेतील लोक मला नेहमी सपोर्ट करतात. ही ताकद आहे छत्रपती घराण्याची. आणि मला नेहमी वाटायचं ही ताकद आपण संघटित का करू शकत नाही. किती वेळ नुसतं समाजासाठी पडायचं, आपण राजकीय आवाज उठवायचा का नाही. कधी वेळ एक नव्हते एक नव्हते असं म्हणायला काय हरकत नाही. चांगले अनुभव आले, मला वाईट अनुभव आले, पण एवढं निश्चित आहे की या लोकांना, या जनतेला शिवाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या प्रेम करण्याची जी जनता आहे, या सगळ्यांना एका छताखाली हे कसं आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आजही होता, पूर्वी सुद्धा होता, याच्या पुढे सुद्धा राहील. आणि म्हणून मी निर्णय आज घेतलेला आहे, जो माझा दुसरा महत्वाचा निर्णय, तो राजकीय निर्णय, ते म्हणजे या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी, जिथं अन्याय विरोध अन्याय होतो तिथं अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी, गोर गरिबांच्या कल्याणासाठी, शिवाजी महाराज शाहू महाराजांचं नाव देशभरात जगात पोहोचवण्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापित करत आहोत. काय संघटना स्थापित करणार आहोत. आणि त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. स्वराज्य या संघटना याचा प्रसार होण्यासाठी, स्वराज्य संघटित करण्यासाठी मी लगेचच लवकरच या महिन्यातच ज्याप्रमाणे शिवशाहूंचा दौरा मी महाराष्ट्रात केला होता, पिंजून काढला महाराष्ट्र, त्याप्रमाणेच महाराष्ट्राचा दौरा लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी, लोकांना विश्वासात घेण्यासाठी आणि लोकांना स्वराज्याच्या नावाखाली संघटित करण्यासाठी हे स्वराज्य संघटना आज मी डिक्लेअर करू इच्छितो ती स्थापन झालेली आहे.